सायंकाळच्या या प्रार्थना सभेमध्ये SHOS नंदुरबार दुधाळे शिवार आणि शहरूंच्या वतीने आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. आपण विजय संगीतातून गीत नंबर 50 हे गाणार आहोत की येशू हे नाम गोड किती आनंदे गाऊ रात्रंदिनी. आपण थोडक्यात प्रार्थना करूया, वचन ऐकूया, प्रार्थना करू. हे दयाळू परमेश्वर पित्या, या सायंकाळच्या समयासाठी आम्ही तुझी स्तुती करतो. तुझ्या चरणापाशी आम्ही येतो आणि तुझं सहाय्य, कृपा आणि अनुग्रह मागतो. दिवसभर तू आम्हाला सांभाळलं, लागणारी सर्व प्रकारची कृपा पुरवलीस आणि प्रभू या सायंकाळी तुझ्या चरणापाशी बसून तुझ्या प्रिय दासाकडून पवित्र वचन ऐकण्याची ही सायंकाळ तू आम्हाला दिलीस.
आम्ही आभार मानतो साहेबांना तुझी कृपा करावी मनाचा ठाव घे ही प्रार्थना प्रभूच्या नावाने म्हणून तो ऐक आमेन. सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये मी रेव्हरंड एल पी वाळी पाळक साहेबांचं स्वागत करतो व पुढील वेळ मननासाठी मी त्यांच्या हाती देतो. आजच्या मननासाठी दानियलाचं दुसरा अध्याय त्यातील काही वचने आपण वाचणार आहोत आणि त्यावर आज आम्ही मनन करणार आहोत. नबुकदनेस्सराला त्याच्या कारकिर्दीच्या दुसऱ्या वर्षी स्वप्न पडली त्याने कळून त्याच्या मनाला तळ लागली आणि त्याची झोप उडाली. तेव्हा राजाने हुकूम केला की माझे स्वप्न काय आहे ते सांगायला ज्योतिष मांत्रिक जादूगार व खासदी यास बोलवणारा. मग ते सर्व राजासमोर हजर झाले. राजा त्यास म्हणाला मला पडलेले स्वप्न समजण्यासाठी माझ्या मनाला तळमळ लागली आहे. ते खासदी आरामी भाषेत राजाला म्हणाले महाराज चिरैव असा आपले स्वप्न आपल्या दासांना सांगा म्हणजे आम्ही त्याचा अर्थ सांगू. राजाने खासद्यास म्हटले की माझा ठराव होऊन चुकला आहे की माझे स्वप्न व त्याचा अर्थ ही मला तुम्ही कळवली नाहीत तर तुमचे तुकडे तुकडे करून तुमची घरे उकरिडे करावे. पण तुम्ही माझं स्वप्न व त्याचा अर्थ सांगाल तर तुम्हाला मस्कडून देणग्या इनामे मोठा मान मिळेल. यास तो स्वप्न व त्याचा अर्थ मला सांगा. ते पुन्हा त्यास म्हणाले महाराजांनी आपले स्वप्न आपल्या दासांना सांगावे आम्ही त्याचा अर्थ सांगू. तेव्हा राजाने म्हटले मला खात्री वाटते की तुम्ही वेळ काढीत आहात कारण तुम्हाला ठाऊक आहे की माझा ठराव होऊन चुकला आहे. प्रार्थना करू. पवित्र सर्वशक्तिमान सर्वसमर्थ स्वर्गीय पित्या प्रभू येशू आज तुझ्या पवित्र वचनासाठी तुझ्या पवित्र चरणापाशी येत असताना ही सर्व वचने तू आम्हाला दिलेली आहे आमच्या जीवनासाठी प्रकाश मिळावा आमच्या जीवनाला उत्तेजन मिळावं आत्मिक बळ आणि मार्गदर्शन मिळावं हा तुझा उद्देश आहे. की ज्या परिस्थितीमध्ये तुझे लोक होते ज्या विश्वासाने ते अनुसरले ज्या विश्वासाने प्रभू तुझ्यासाठी ते जगले त्या महान पूर्वजांचा इतिहासाकडे आम्ही पाहतो त्यावेळेस या समयामध्ये आम्हाला उत्तेजन आणि प्रेरणा मिळते. दानियलाच्या जीवनामधून प्रभू आज तुझ्या वचनाचं मनन चिंतन करीत असता तुझी कृपा तू आम्ही इथे जमले जे तुझं वचन प्रभू ऐकत आहे त्या सर्वांना या समयी तुझी स्वर्गीय कृपा मिळू दे. ही विनंती प्रभू येशूच्या नावात मागतो म्हणून तू आहे आमेन. देवाच्या वचनाकडे आम्ही जात असताना मागच्या वेळेस पहिल्या अध्यायाकडे ज्यावेळेस आम्ही अवलोकन करतो त्यावेळेस दानियलाच्या जीवनामध्ये संघर्ष आम्ही पाहिला. तो संघर्ष होता अन्नावरून आणि अन्नावरून संघर्ष त्यांच्या समोर आला असताना आम्ही पाहिलं मागील वेळेस आम्ही पाहिलं की ते अन्य ठिकाणी आहेत संस्कृती वेगळी आहेत धर्म वेगळे आहेत आणि अन्न वेगळं आहेत आणि सर्व काही त्यांच्या जीवनामध्ये बदलाव आहेत आपल्या देशापासून ते दूर आहेत. परंतु की त्यांचं जीवनाचं वेगळंपण त्यांच्या जीवनाचं अलिप्तपण जगण्याचा निश्चय त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी केला आणि परिणाम आम्ही पाहतो की त्या चांगल्या निश्चयामुळे परमेश्वराने त्या ठिकाणी त्याचं कार्य केलेलं दिसतं आणि आम्हाला पाहायला भेटतं की दानियल त्या समस्येमधून बाहेर निघालेला आहे. दानियलाच्या जीवनाकडे जेव्हा आम्ही पाहतो तेव्हा प्रार्थना त्याच्या जीवना
गोष्ट आम्हाला पाहायला भेटते, सहा संघर्ष ज्यावर मी प्रकाश टाकत आहे. दानियलाच्या पुस्तकामध्ये त्याच्या जीवनामध्ये आलेले सहा संघर्ष आहे आणि सहा संघर्षामधून त्याचं जीवन जो पडतो तो आहे. आणि परमेश्वराने कसं अद्भुत रीतीने काम केलं तसं दानियलाच्या जीवनामध्ये त्याचा विश्वास एका पायरीवर उंचावलेला दिसतो. त्याच्या विश्वासाची वाढ झालेली दिसते आणि आम्ही पाहतो की त्याला ठाऊक आहे, त्याला सर्व त्या बाबेलन धर्माचं संस्कृतीचं ज्ञान त्याला मिळत आहे आणि त्याला हे ठाऊक आहे जर आम्ही राजाच्या विरोधामध्ये आम्ही गेलो तर आमच्यासाठी मृत्यू हा ठरलेला आहे. आता ही दुसरी गोष्ट असं म्हटलेलं आहे, दुसऱ्या अध्यायामध्ये जो काही विषय आहे दैवी ज्ञानांचा ज्ञानाचा विजय. पहिलं अन्नावरून समस्या निर्माण झाली, त्यावेळेस देवाने त्याला सोडवलं आणि देवाने कसं काम केलं त्या सर्व गोष्टी आम्ही पाहतो. आता या ठिकाणी दुसऱ्या अध्यायामध्ये आम्ही पाहतो की राजाचं स्वप्न आहे, राजाला स्वप्न पडलेलं आहे. प्राचीन जगामध्ये स्वप्नाच्याद्वारे दैवी संदेश मिळतो हे त्या काळच्या राजांना ठाऊक होतं आणि ज्यावेळेस ते राजाला स्वप्न पडलं तेव्हा तो फार अस्वस्थ झाला, त्याची झोप उडाली, बेचैन झाला आणि याचा परिणाम असा झाला की राजाने आदेश काढला, सर्व मांत्रिक जादूगार तंत्रमंत्र करणारे ज्ञानी लोकांना बोलवा आणि अशा प्रकारचं राजाचा फरमान ज्यावेळेस निघतो आणि ज्यावेळेस ते राजासमोर येतात आणि राजा त्याला सांगतो माझं स्वप्न आणि त्याचा अर्थ सांगा, त्यावेळेस आम्हाला दिसतं की त्यांची असमर्थता दिसते, ते असमर्थतेमध्ये आहेत. राजाला विनवणी करीत आहे, महाराज आपलं स्वप्न सांगा म्हणजे आम्ही त्याचा अर्थ सांगू. आणि अशा प्रकारे आम्ही पाहतो की या ठिकाणी देवाच्या वचनामध्ये आम्हाला पाहतो पाहायला भेटतं की अशा स्थितीमध्ये राजाचा आदेश आणि ज्ञानांची असमर्थता, बाबिलन लोकांची असमर्थ ज्ञानी लोकांची आणि त्या ठिकाणी राजाचा क्रोध आम्ही पाहतो. या क्रोधाविषयी ज्यावेळेस मी अध्ययन करीत होतो त्यावेळेस तीव्र क्रोध हा शब्द मूळ त्या वचनाचा, राजाला तीव्र क्रोध आला, मोठा क्रोध आला असं म्हटलेलं आहे. तीव्र क्रोध किंवा मोठा क्रोध हा शब्द त्या ठिकाणी आला आहे आणि राजाने काय म्हटलेलं आहे, ज्ञानी पुरुषांचा वध करावा हा आदेश त्याने सांगितलेला आहे. ज्ञानी पुरुषांचा वध करून टाकावा म्हणून जो प्रमुख आहे त्याला आदेश मिळतो आणि आम्ही पाहतो की ही जी गोष्ट किंवा हा जो आम्ही शास्त्र भाग वाचला, आम्ही राजाचं स्वप्न म्हणून आम्ही पाहतो, परंतु हा जो संघर्ष आहे साधारण संघर्ष नाही, जीवन मृत्यूमध्ये संघर्ष आहे, जीवन आणि मृत्यूमधला संघर्ष आहे. आणि अशा प्रसंगामध्ये देवी ज्ञान हे कसं बचाव करतो की राजा कसा असतो, वचनाचा अभ्यास केला राजाचा क्रोध मृत्यूदूतासारखा आहे हे देवाचं वचन सांगतं. राजाचा क्रोध हा मृत्यूदूतासारखा आहे, राजाचा क्रोध गर्जणाऱ्या सिंहाप्रमाणे आहे आणि गुरगुर करणाऱ्या सिंहाप्रमाणे देखील आहे. असं अनेक वचने आहेत जी राजाच्या क्रोधाविषयी सांगितली जात आहे आणि त्या काळच्या राजांचा सम्राटांचा इतिहास आम्ही पाहिलो, अतिशय क्रूर, अतिशय क्रूर, कधी बदलत नाही. अशा स्थितीमध्ये देवाचे लोक मोठ्या संभ्रमामध्ये आहेत, मोठा संघर्ष आहे, काय करावं. परंतु शास्त्र म्हणतं की ज्ञान तुमचा बचाव करेल आणि म्हणून ज्ञान तुमचा बचाव करणार आहे आणि म्हणून आम्हाला देवाच्या वचनाच्या आधारे आम्हाला समजतं. नीतिवचनमध्ये देवाचा दास म्हणतो की तू ज्ञान घे, सुज्ञता घे, विवेक आणि बुद्धी घे, तुझा बचाव करील. आंतरिक विचार मंथनामधून ती व्यक्ती जो विचार करून संकल्प करते ती विवेकाने करते. आम्ही पाहतो आरंभी
ते लोक राजासमोर गेलेले आहेत, राजाने त्यांचं ऐकलं नाही, परंतु दानियल ज्यावेळेस तो त्या प्रमुखाला भेटतो आणि त्या प्रमुखाला भेटून सांगतो राजाकडे मला घेऊन चला, राजाकडे मला घेऊन चला आणि ज्ञानी लोकांचा वध करू नका, कारण दानियल त्याचे मित्र यांच्यावर देखील हा प्रसंग होता की सर्व ज्ञानांचा वध करून टाकावा. आणि म्हणून दानियल राजासमोर जात असताना आम्हाला समजतं दानियल राजासमोर गेला, अगदी नम्रपणे राजाला सांगतो की महाराज मला थोडा वेळ द्या, मला समय द्या. समय कशासाठी मागितला? दानियलला देवाच्या सान्निध्यामध्ये जायचं होतं, प्रार्थनेचे योगे परमेश्वराची स्वर्गीय रहस्ये त्याला प्रगट करून घ्यायची होती. आणि म्हणून राजाला विनंती केली की महाराज मला थोडा समय द्या, आणि राजाने ती मागणी मान्य केलेली आहे. त्या अगोदर त्या जादूगार मांत्रिक यांचं परमेश्वराने राजाने ते ऐकलं नाही, परंतु दानियलाने विनंती केल्याबरोबर आम्हाला समजतं की राजाने ती विनंती ऐकलेली आहे. आणि दानियलाचा पुस्तकाचा जो मुख्य विषय आहे तो हाच आहे की सर्वभौम सत्ता ही परमेश्वराची आहे. संपूर्ण दानियलाच्या पुस्तकाचा जो केंद्र विषय आहे, सर्वभौम सत्ता परमेश्वराची आहे. अदृश्य रीतीने परमेश्वर कसं नियंत्रण करतो हे या ठिकाणी दाखवलेलं आहे. आणि दानियलाला हे समजतं, दानियलाला हे समजलं की दानियल त्या राजापुढे गेला आणि त्याने विनंती केली. आणि या ठिकाणी आम्ही देवाच्या वचनामध्ये ज्यावेळेस आम्ही पाहतो त्यावेळेस आम्हाला समजतं ज्ञानी दानियल आणि अरेगाची भेट आणि विश्वासाने दानियलाने महान आव्हान स्वीकारलं. दानियलाला माहीत नव्हतं की राजा स्वप्न काय, पण विश्वासाने तो राजाकडे जातो, विश्वासाने राजाकडे जाऊन तो वेळ मागतो. त्याला नक्की खात्री होती परमेश्वर मला ह्या गोष्टी प्रकट करणार आहे. विश्वासाने तो देवाकडे गेला, महान आव्हान स्वीकारलं, विश्वासाने देवाकडे गेला आणि मागितलं. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही पाहतो की विश्वासाने तो देवाकडे जातो, विश्वासाने ज्यावेळेस समजल्याबरोबर तो राजाकडून येतो आणि आपल्या मित्राला सांगते, तो देवाच्या सान्निध्यामध्ये निघून जातात. आणि आम्ही पाहतो की विश्वास आणि प्रार्थनेच्या द्वारे 23 देवाने त्याला प्रकट केलेला आहे. आणि या विश्वासाच्या कृतीमुळे आम्हाला समजतं दानियलाच्या विश्वासाच्या कृतीमुळे आणि प्रार्थना जीवनाच्या प्रभावामुळे आम्हाला समजतं की दानियल या ठिकाणी आम्ही जातो त्याचं जीवनाकडे पाहतो तेव्हा तो प्रथम परमेश्वराकडे जातो आणि परमेश्वराची स्तुती करतो. परमेश्वराचं सार्वभौमत्व, परमेश्वराचं सर्व श्रेष्ठत्व, परमेश्वराचं सर्व सामर्थ्य याविषयी तो मनन चिंतन करतो, परमेश्वराची आराधना करतो आणि परमेश्वराची उपास्तुती करताना दिसतो. या ठिकाणी दानियल हा दैवी ज्ञानाने संपन्न मनुष्य होता, हे त्याला प्रार्थनेच्या योगाने त्याला मिळालं. आणि अशा प्रकारच्या स्थितीमध्ये तो उभा राहिला की परमेश्वर त्याला हे रहस्य प्रकट करील. आणि दानियलाचे राजासमोर तो जाऊन जिवंत देवाची साक्ष देतो. पा, जिवंत देवाची साक्ष कशाप्रकारे? या भूतलावर कोणीही ही गोष्ट सांगण्यास समर्थ नाही, कोणीही महाराज जी गोष्ट आपल्याला दिसली ती या भूतलावर कोणीही सांगू शकत नाही. कारण अनुवादाच्या पुस्तकात असं म्हटलेलं आहे, जे गुप्त आहे ते परमेश्वराचं आहे आणि जे प्रकट केलेलं आहे ते आपल्यासाठी आहे. आणि गुप्त गोष्टींचा भेद किंवा गुळ उघड करणारा, म्हणजे त्याच्याहून पडदा बाजूला करणारा, कवच काढणारा, हा त्याचा मूळ अर्थ आहे की जे झाकलेलं आहे ते परमेश्वर उघड करणारा. केवळ एकच स्वर्गामध्ये देव आहे, एकच स्वर्गामध्ये देव आहे, तो तुम्हाला तुमच्या स्वप्नाचा अर्थ सांगेल. हे राजापुढे दानियलाने जिवंत परमेश्वराची साक्ष त्या ठिकाणी दिली, जिवंत परमेश्वराची साक्ष दिली, विश्वासाने आव्हान स्वीकारलं, विश्वासाने त्याने मृत्यूचा आदेश जो होता
तो मृत्यू आदेश तो टाळतो, केवळ त्याच्यामध्ये परमेश्वरापासून त्याला देवी ज्ञान मिळालेलं होतं। आणि म्हणून देवाच्या वचनाकडे आम्ही पाहत असताना, मनन करीत असताना देवाविषयीचं ज्ञान असणं हे फार गरजेची गोष्ट आहे। स्वतःचा आणि इतरांचा बचाव करायचा असेल, देवी ज्ञान असणं म्हणजे काय आहे? देवी ज्ञान असणं म्हणजे जिवंत देवाला ओळखणं। सुज्ञता काय आहे की ज्या जिवंत देवाला ओळखणं, देवी ज्ञान आणि सुज्ञता याचा अर्थ आम्हाला समस्त देवाच्या वचनामधून जिवंत देवाला खऱ्या अर्थाने ओळखणं। न पाहणाऱ्या पाहिलेल्या देवाला पाहिल्यासारखं आम्ही ते आव्हान स्वीकारतो, त्या देवासाठी आम्ही वाटचाल करतो, त्या देवाची आज्ञा पालन करतो, प्रार्थनेचे योगे विश्वासाने एक परिपक्व विश्वासाचं चिन्ह त्याच्या जीवनामध्ये दिसतं। मी राजासमोर जात आहे विश्वासाने, ह्या गोष्टी मी स्वीकारत आहे आणि राजाकडे मी समय मागितलेला आहे आणि त्या समयानंतर मी राजासमोर जाऊन उभं राहणार आहे। आरंभी आम्ही पाहतो त्या जादूगार मंत्री यांचं वक्तव्य आणि त्यांचं गोष्टी ऐकून राजाला समजलं की हे वेळ काळू पाहत आहे। परंतु दानियलाच्या संदर्भामध्ये आम्हाला समजतं की राजासमोर तो जातो आणि ठामपणे तो साक्ष देऊन सांगतो स्वर्गात एक परमेश्वर आहे आणि तो परमेश्वर तुम्हाला या स्वप्नाचा अर्थ प्रकट करणार आहे। आणि आम्ही पाहतो की दानियलाला परमेश्वराने ते स्वर्गीय रहस्य प्रकट केलं। राजा आपल्या पलंगावर स्वस्थ असताना, विचार करीत असताना त्याला जी मूर्ती, पुतळ्याची मूर्ती दिसली, किती भविष्य काळात येशू ख्रिस्त येईल तोपर्यंत त्या मूर्तीमध्ये फार मोठा अर्थ समावलेला होता आणि भव्य दिव्य गोष्ट परमेश्वराने त्या राजाला दाखवली आणि ते दानियलाने प्रार्थनेच्याद्वारे ते प्राप्त केलं। आणि राजासमोर जेव्हा सांगतो तेव्हा आम्ही पाहतो की त्या दानियलाच्या पुस्तकामध्ये दानियलाचा देव जिवंत देवाविषयी त्या राजाने दिलेली साक्ष आम्ही पाहतो। प्रत्येक प्रसंगी तीन वेळेस साक्ष दिलेली आहे दानियलाच्या पुस्तकामध्ये। विधर्मी देवाला न ओळखणाऱ्या राजाने तीन वेळेस साक्ष दिलेली आहे की तुमचा देव खरोखर देवादी देव, राजांचा राजा आहे। आणि अशा प्रकारे साक्षी आम्ही कबुली दानियलाच्या जीवनामध्ये, त्याच्या जीवन चरित्रामधून पाहतो की त्याने दैवी ज्ञानाच्या योगे स्वप्नाचा अर्थ सांगितला आणि राजाला कळलं आणि असं म्हटलेलं आहे त्याचा परिणाम काय होतो। त्याचा परिणाम काय होतो की दानियलाला बढती मिळते, दानियलाला बढती मिळते, आध्यात्मिक जीवनाच्या उन्नतीकडे जात असताना आरंभी आम्हाला परीक्षेमधून जावं लागतं, कठीण प्रसंगांना तोंड द्यावं लागतं। आम्हाला असं वाटू लागतं की आता या प्रसंगामध्ये मी उभं राहू शकणार नाही, मी समर्थ नाही, मी या गोष्टीला झुंज देऊ शकत नाही, आता मी या ठिकाणी संपलो आहे, अशा प्रकारे पुष्कळदा वाटतं। दानियल त्याचे मित्र जेव्हा विचार करतात की जगामध्ये असा कोणी व्यक्ती नाही की राजाचं स्वप्न आणि त्याला पडलेलं स्वप्न आणि त्याचा अर्थ सांगावा, त्या बाबेलचे जे लोक होते ज्ञानी ते पण सांगू शकत, कोणीच सांगू शकत नाही। परंतु या ठिकाणी आम्ही पाहतो की देवाच्या सान्निध्यामध्ये गेल्यानंतर प्रार्थनेच्या बळावर स्वर्गीय रहस्य परमेश्वर उघड करतो। स्वर्गीय रहस्य उघड करून आम्हाला पाहायला भेटत आहे की त्यांना राजाला ते सर्व रहस्य प्रकट करतो आणि दानियलाच्या जीवनामध्ये तो बढतीला जातो। सर्वांचा प्रमुख त्याला केलं असं देवाच्या वचनामध्ये आम्ही वाचतो। सर्वांचं प्रमुख दानियलाला बनवण्यात आलं आणि आम्ही पाहतो की देवाचं वचन आम्हाला काय शिकवतं, देवाचं वचन काय शिकवतं। दर ज्ञान इतकं महत्त्वपूर्ण आहे, ज्ञानाच्या योगे स्वतःच्या इतरांचा बचाव करता येतो। तर शास्त्र आम्हाला काय सांगत आहे, याकोब 1:5 कोणी ज्ञानाने उणा असेल त्याने देवाकडे मागावे, तो दातृत्वाने देतो। ह्या सर्व गोष्टी आम्ही देवाच्या वचनामध्ये अनेकांनी मागितलेल्या दिसते। देवाच्या वचनामध्ये आम्हाला समजतं दानियलाने काय मागितलं, देवा हे सर्व मला बुद्धीचं वरदान तू दे। शलमानाने देखील बुद्धीचं वरदान मागितलं, तो म्हणतो की मी एवढ्या मोठ्या प्रजेचं व्यवस्था कशी करणार, देवाने ते ज्ञान दिलं। आणि म्हणून शास्त्रामध्ये आम्हाला मिळतं की
दानियलाने त्या दैवी ज्ञानाच्या द्वारे त्या परिस्थितीवर विजय मिळवला आणि शेवटी मृत्यूदंड चुकवला, स्वतःचा आणि इतरांचा बचाव केला आणि त्या परिस्थितीमधून देवाने त्याला त्या ठिकाणी उंच केलेला आहे. विधर्मी राज्यामध्ये त्याला उंच पदावर परमेश्वर नेलाय. आणि म्हणून नवीन करारामध्ये पॉल म्हणतो की सगळं बुद्धीचं जे वरदान आहे, बुद्धीचं जे आहे ख्रिस्तामध्ये आहे, ख्रिस्तामध्ये आहे आणि ते आम्ही मिळवलं पाहिजे असं या ठिकाणी देवाच्या वचनामध्ये तो म्हणतो की सर्व बुद्धीचं वरदान ख्रिस्तामध्ये आहे, गुप्त निधी सर्व ख्रिस्तामध्ये आहे. आणि त्यासाठी त्यांनी जो संघर्ष केला, त्यांनी प्रार्थना केलेली आहे, ज्ञान आणि प्रगटीकरणासाठी स्वतःसाठी इतरांसाठी प्रार्थना केलेली आहे, यासाठी की स्वर्गीय रहस्य जेव्हा आमच्यासमोर प्रगट होतील तेव्हा आम्ही स्वतः आणि इतरांना दिशा दाखवणारे लोक बनू, स्वतःचा इतरांचा बचाव करणारे लोक बनू. समस्या किती मोठी असली तरी परमेश्वर या दैवी ज्ञानाचे योगे आम्हाला मार्ग आमच्या जीवनामध्ये काढेल. तडजड न करता आम्हाला उभं राहावं लागेल, तडजड न करता आम्हाला उभं राहावं लागेल. देवाच्या वचनामध्ये जे सत्य प्रगट केलेले ते सत्य आहे, त्यामध्ये कोणत्या प्रकारचा बदलाव नाही. आणि म्हणून दानियेलाच्या जीवनामध्ये आम्ही पाहतो की कोणत्या प्रकारचा तडजोडीचा मार्ग त्याने स्वीकारला नाही, तर त्याने त्या परिस्थितीमध्ये तो खंबीर उभा राहिला, खंबीर उभा राहिला. पहिली गोष्ट, आम्ही पवित्र जीवनासाठी उभा राहिला. आणि दुसरी गोष्ट, या संघर्षपूर्ण जीवनामध्ये विश्वासाने त्याने घेतलेला निर्णय आणि दैवी ज्ञानाचे योगे त्यामधून त्याने मार्ग काढला आणि स्वतः आणि इतरांचा बचाव केला. आणि म्हणून या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, त्याला समजलं की पडद्याच्या मागे परमेश्वराचा अदृश्य हात काम करत आहे. दानियेलाला समजलं ज्यावेळेस पहिल्या प्रसंगामध्ये आम्ही पाहतो की अरे त्या अन्न देणाऱ्याच्या अंतकरणात त्यांच्याबद्दल देवाने काम केलं आणि त्यांची मागणी मान्य केली. या ठिकाणी देखील आम्ही पाहतो की राजासमोर जाऊन उभं राहणं, राजाचा क्रोध पहा, त्याच्यासमोर जाऊन उभं राहणं, वेळ मागणं, नम्रपणे विनंती आणि ती राजाने ऐकली. आणि आम्ही पाहतो की या ठिकाणी तो म्हणतो की तुम्ही तडजोड न करता उभं राहा, पडद्यामागे परमेश्वर काम करतो, घाबरू नका. आणि अशा प्रकारे दानियेल या दुसऱ्या संकटाच्या परिस्थितीमध्ये विश्वासाचे योगे, ज्ञानाचे योगे तो मार्ग काढताना दिसतो. हा दुसरा संघर्ष त्याच्या जीवनामधला आहे. आणि आम्ही पाहतो की जेव्हा पहिला संघर्ष गेला तेव्हा दुसरा संघर्ष आला. पहिली स्टेप थोडी हलकी होती, दुसरी स्टेप थोडी कठीण आहे, आता तिसरा संघर्ष जो येणार आहे तो फार कठीण आहे. आणि अशा प्रकारे सहा संघर्षामधून आम्ही मननामध्ये थोड्या थोड्या गोष्टी आम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करू. देव बाप तुम्हाला या वचनाच्या द्वारे आशीर्वाद देऊ. प्रियजन हो, अतिशय सोप्या आणि आपल्याला समजेल अशा शब्दात देवाचं पवित्र वचन आलेलं आहे. मी परमेश्वर पित्याचं मनपूर्वक आभार मानतो व रेव्हरंट एल पी वळवी पाळक साहेबांचंही आभार मानतो. प्रियजन हो, दानियेलाच्या जीवनातून ज्या दोन तीन गोष्टी आपण पाहिल्या, प्रार्थनेचं मोठं पाठबळ आहे, सोबतच देवाच्या वचनाचं सामर्थ्य किती मोठं आहे हे आम्हाला या अध्यायातून शिकायला मिळालं. आम्ही देखील विश्वासामध्ये मजबूत बनूया व देवावरील विश्वासात दृढ राहून आपलं जीवन जगूया. आजच्या या मननासाठी परमेश्वराला आदर मान आणि सन्मान असो. आज पुन्हा एकवार आम्ही आमच्या नित्याच्या विषयांसाठी प्रार्थना करणार आहोत. प्रार्थनेमध्ये आम्ही पावसाची फार कळकळीने आठवण करूया, कारण की आम्हाला पाऊस हवा आहे. परमेश्वर पित्याने आपल्या परिसरामध्ये पाऊस द्यावा यासाठी आम्ही परमेश्वराला आळवूया, त्याच्याकडे विनंती करू. सोबतच जे आजारी प्रियजन आहे त्यांना प्रभू दे बाप आरोग्य देव. संध्याकाळी आम्ही अक्षय झालटे या तरुणासाठी प्रार्थना करू. त्याच्या मोटरसायकलचा छोटासा ॲक्सिडेंट झाला, हातापायाला मार लागलेला आहे, परंतु त्याचं आरोग्य आता पुष्कळ बरं आहे. तर आपण अक्षय झालटे या तरुणासाठी प्रार्थना करू, त्याच्या पायाच्या आणि हाताच्या जखमा लवकर भरून निघाव्या व पूर्ववत त्याने कामावर यावं यासाठी, त्याला आरोग्य मिळावं यासाठी आपण विनंती करूया. आजारी प्रियजनांमध्ये आपण माई साळवे यांच्यासाठी प्रार्थना करूया. प्रभू देवबाप त्यांना आरोग्य देव आणि त्यांना आपली कृपापूर्व. सोबतच रेव्हरंड डी एम पाटील पाळकसाहेब आहेत, त्यांना दिलेल्या आरोग्यासाठी परमेश्वराचा आपण आभार मानूया. सोबतच रहिता अक्का आहे, जुलियाना अक्का गायकवाड आहेत, प्रभू देवबाप त्यांना सहाय्य करो.
सोबतच आपण एक उपकारस्तुतीची प्रार्थना आहे. विशाल श्रमसिंग वळवी यांना कन्यारत्न प्राप्त झालेला आहे. काल त्यांना कन्यारत्न प्राप्त झालं तर त्यांना मंडळीच्या वतीने शुभेच्छा देत आजच्या प्रार्थनेत त्यांचीही आपण आठवण करूया. मी रेव्हरेंड सॅमसन जयकर पाळक साहेब आपणाला विनंती करेन, कृपया आपण पुढे या व सर्व विषयासाठी आपण प्रार्थना करीत समारोप करा. त्यानंतर आपण पुढील सूचना ऐकू आणि मग प्रभूची प्रार्थना करू. प्रार्थना करू. आमच्या थोरण कृपाळू परमेश्वर देव बापा, आजच्या या सायंकाळच्या समयाबद्दल पुन्हा एकवार आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. तुझ्यापुढे आम्ही लीन नतमस्तक तुला शरण येतो. देवबापा तू आमचा स्वीकार कर. दिवसभरामध्ये झालेल्या आमच्या सर्व आचार विचारातून कृतीमधून अपराधांची पापांची तू क्षमा कर. आणि प्रभूच्या द्वारे पुन्हा एकवार तुझ्या क्षमेचा एक नवीन स्पर्श आनंद व आशीर्वाद या सायंकाळी तू आज आम्हा प्रत्येकाला तो दे. आजच्या तुझ्या पवित्र वचनांबद्दल मनापासून आभार मानतो, तुला धन्यवाद देतो की दानिल त्याच्या जीवनासंदर्भात जे लहानसं मनन द्यावा पास तुझे दास रेव्हरंड लाजरस वळू यांनी आज मंडळीपुढे आणलेलं आहे त्या वचनांबद्दल आम्ही आभार मानतो, तुला धन्यवाद देतो. कारण ज्या परिस्थितीमध्ये दानिल त्याचे मित्र राहत होते, मृत्यू त्यांच्या दाराजवळ आलेला असताना देवबापा आम्ही तुला धन्यवाद देतो की या सर्व प्रकारच्या कठीण आणि मृत्यूसारख्या प्रसंगामधून तुझ्या दासांचं तू देवबापा संरक्षण केलेलं आहेस. त्याचं एकच कारण आहे की जेव्हा दानिलाच्या मित्रांनी आणि दानिलांनी विश्वासाने प्रार्थना केली आणि तुझ्याजवळ अतिशय कठीण दुर्गत गोष्ट त्याने मागितली जी कधी मानवाला देवबापा तू प्रगट केली नव्हती, ज्या राजाला स्वप्न पडलं त्याचं रहस्य तू त्यांना प्रगट केलंस, त्याबद्दल आम्ही आभार मानतो, तुला धन्यवाद देतो. आमच्या मानवी जीवनामध्ये देवबापाचे अनेक प्रकारचे कठीण प्रसंग उद्भवतात आणि पुष्कळदा देवबापा आम्ही निराश होतो. आम्ही विश्वासाने प्रार्थना करण्यास देवबापा समर्थ ठरतो. आज दानिलाच्या जीवनावरून पुन्हा एकवार तो आम्हाला एक नवीन आत्मिक आशीर्वाद दिलेला आहे की आम्हीसुद्धा आमच्या जीवनामध्ये उद्भवणाऱ्या कठीणातल्या कठीण प्रसंगामध्ये स्थिर राहून विश्वासाने प्रार्थना करावी, जेणेकरून देवबापा तू आम्हाला त्या सर्व प्रकारच्या परिस्थितीमधून बाहेर काढून तुझा आशीर्वाद तू आम्हाला देशील. म्हणून पुन्हा एकवार आजच्या या विश्वासाच्या प्रार्थनेबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. प्रार्थना करतो पुन्हा एकवार आज ज्या मंडळीमध्ये देवबापा ज्या काही विनंत्या तुझ्यापुढे मांडल्या गेलेल्या आहेत त्या तू ऐकलेल्या आहेत असा आमचा पूर्ण विश्वास आहे. आणि म्हणून पुन्हा एकवार तुझ्यापुढे या विनंत्या मांडत असताना विश्वासाने आम्ही मागतो आणि प्रार्थना करतो की आम्हाला पावसाची अत्यंत गरज आहे. देवबापा पुन्हा एकवार तू आमच्यावर भारत देशावर आणि विशेष करून महाराष्ट्रावर आमच्या या धुळे नंदुरबार जिल्ह्यावर दया कर, कृपा कर. पुन्हा एकवार देवबापा तू आम्हाला भरपूर असा पाऊस दे आणि जेणेकरून देवबापा पाण्याचा प्रश्न मिटेल, शेतीचा प्रश्न मिटेल आणि या सर्व गोष्टींच्या द्वारे देवबापा तुझं गौरव होईल. म्हणून पुन्हा एकवार आम्ही तुझ्याकडे याचना करतो, विनंती करतो देवबापा तू आम्हाला भरपूर असा पाऊस दे आणि पर्जन्याच्या द्वारे देवबापा या भूमीला तू आशीर्वादित करावं अशी आम्ही प्रार्थना आणि विनंती करतो. सोबतच आम्ही प्रार्थना करतो मंडळीमध्ये गत सप्ताहामध्ये आणि अगदी अनेक दिवसापासून ज्यांच्यासाठी प्रार्थना केल्या जात होत्या त्या आमचे आजारी भाऊ बहिणी देवबापा आणि विशेष करून रेव्हरंड डी एम पाटील पाळकसाहेब यांच्यासाठी आम्ही प्रार्थना करीत होतो. तू मंडळीच्या आणि विश्वासनारांच्या प्रार्थना ऐकल्या आणि त्यांना देवबापा तुझं आरोग्य दिलंस याबद्दल उपकार मानतो, आम्ही तुला धन्यवाद देतो. आज देवबापा जे आजारी बंधू भगिनी आहेत मंडळीमध्ये त्यांच्यासाठी आमची प्रार्थना आहे, तुझ्या पवित्र आरोग्याचा एक नवीन स्पर्श त्या सर्व भाऊ बहिणींना तू करावास. त्यांना या सर्व प्रकारच्या व्याधी विकारातून मुक्त कर आणि तुझं उत्तम आरोग्य त्यांना दे. त्यांनी देवबापा याही परिस्थितीमध्ये तुझं गौरव करावं म्हणून देवबापा पुन्हा एकवार त्यांना तुझ्या कृपेचे आम्ही स्वाधीन करतो. आमचा विश्वास आहे देवबापा की तू त्यांना पूर्णपणे आरोग्य देशील आणि या व्याधी विकारातून तू मुक्त करशील. ज्या बंधूचं देवबापा ॲक्सिडेंट झालेला आहे अक्षय झालटे त्या बंधूला तुझ्या आम्ही स्वाधीन करतो. ज्या ठिकाणी इजा झालेली आहे देवबापा
तू जो राजांचा राजा डॉक्टरांचा डॉक्टर वैद्यांचा वैद्य आम्ही प्रार्थना करतो दे बापा आपल्या पवित्र आरोग्याचा स्पर्श या भावाला तू कर आणि याही परिस्थितीमध्ये दे बापा तू त्याला हिम्मत दे धैर्य दे त्यांनी सुद्धा प्रार्थना करावी आणि तुझ्याजवळ त्यांनी मागावं म्हणून दे बापा पुन्हा एक वार अक्षयला तुझ्या कृपेचा आम्ही स्वाधीन करतो त्याला या सर्व प्रकारच्या व्याधीतून मुक्त कर ज्या ठिकाणी दे बापा दुखावा आहे दे बापा फ्रॅक्चर झाले असेल ते ती जखम तू लवकर भरून काढ आणि त्याच्या जीवनाकडून दे बापा तुझं गौरव दे अशी आम्ही प्रार्थना आणि विनंती करतो सोबतच आम्ही प्रार्थना करतो एस एस चर्चेस एस एस चर्च नंदुरबार मंडळी अंतर्गत ज्या विविध प्रकारची योजना राबवल्या जात आहे देवापा त्या आजपर्यंत तसं आशीर्वादित केलेल्या आहे देवापा या सर्व कार्यक्रम योजना तू आशीर्वादित कर महिला मंडळ आहे संडे स्कूल आहे यूथ आहे आणि सोबतच देवापा या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून मंगळवार गुरुवार आणि इतर दिवसांमध्ये जे काही अभ्यासक्रम राबवले जात आहे हे सर्व अभ्यासक्रम देवापा तू आशीर्वादित कर आणि त्याद्वारे देवापा मंडळीचं आध्यात्मिक जीवन तू मजबूत करावं अशी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो म्हणून आम्ही पुन्हा एक वार एस एम ट्रस्टच्या सर्व कार्यक्रमाला तुझ्या पवित्र हातामध्ये आम्ही सोपवून देतो सोबतच एस एम ट्रस्ट अंतर्गत चालणारं सर्व सेवा कार्य आहे शाळा आहे तेव्हा त्याचप्रमाणे सर्व प्रकारचे सामाजिक कार्य आहे बोर्डिंग आहेत त्यांचं कारभार आहे हे सर्व दे बापा आभार वाहत असताना संस्थेचे पदाधिकारी डॉक्टर राजेश भावी अध्यक्ष सोबतच चेअरमन रेवन पठारे पाळसाहेब सर्व विश्वस्त मंडळ यांना तू लागणारे कृपा तू दे त्यांना आरोग्य दे आणि येणाऱ्या दिवसामध्ये दे बापा याच प्रकारे या संस्थेच्या माध्यमातून विविध प्रकारे तुझ्या योजना तुझे कार्यक्रम केले जात असताना या सरांच्या द्वारे तुझं गौरव दे आमच्या मंडळांची आध्यात्मिक वाढ होऊ दे आणि देवबाप्पा या प्रत्येकाच्या जीवनामध्ये तुझं कार्य दिसू दे अशी आम्ही प्रार्थना आणि विनंती करतो म्हणून एस एमच्या माध्यमातून हे केले जाणारे सर्व कार्य तुझ्या हाती आम्ही सोपवून देतो या सर्वांचा चालक मालक पुढारी तू हो हे सर्व कार्यक्रम तू आशीर्वादित कर बहुगुणित कर आणि त्याच्याद्वारे देवबाप्पा तुझं गौरव दे अशी आम्ही प्रार्थना आणि विनंती करतो सोबतच माझ्या भावाला देवबाप्पा तू सुद्धा बाळ दिलेले कन्यारत्न दिलेले आहे त्यांच्या जीवनाबद्दल आभार मानतो आईबाप होण्याचा आशीर्वाद त्यांना दिलास देवबाप्पा त्या बाळाला आणि आईला तू सुखीने निरोगी ठेव सर्व प्रकारच्या रोगराईपासून त्यांचा तू बचाव तू कर आणि देवबाप्पा या बालकाची वाढ तुझ्या भयामध्ये तुझ्या कृपेमध्ये सर्व प्रकारच्या ज्ञानामध्ये करण्यासाठी आईवडिलांचं विशेष प्रकारे सहाय्य कर आणि त्या कुटुंबाला तू एक नवीन आशीर्वाद दे अशी मी प्रार्थना आणि विनंती करतो पुन्हा एक वार आजच्या पवित्र वचनांबद्दल आजच्या पवित्र सहभागितेबद्दल मनापासून आम्ही आभार मानत ही वेळ आम्ही तुझ्या स्वाधीन होतो तू आम्हा सर्वांचं सहाय्य करतो रात्रभर तू आम्हा सर्वांचं सांभाळ कर आणि देवबाप्पा तुझी इच्छा असल्यास उद्याचा दिवस तुझ्या गौरवासाठी आम्हा प्रत्येकाला तू दे मान सन्मान आम्ही तुला अर्पण करतो येशूच्या नावाने प्रार्थना केली म्हणून तो ऐक आमेन उद्यासाठी सूचना आहे उद्या गुरुवार उद्या सायंकाळी 6 ते 7 या वेळामध्ये आपण ख्रिस्ताचा मार्ग आणि प्रेषितांचे शिक्षण यामधील पुस्तक क्रमांक 2 यातील 5व्या सत्रात आपल्या जीवनाला प्राधान्य ठरविणे ह्याचा अभ्यास करणार आहोत तर उद्या सायंकाळचं आपलं जे मनन आहे ते सायंकाळी 6 वाजता असणार आहे तर कृपा करून आपण याची नोंद घ्यावी डॉक्टर रेव्हरंड जी जयकर प्रशिक्षक म्हणून आपला 5वा धडा ते घेतील यावेळेला आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणून प्रभूच्या प्रार्थनेनंतर आदरणीय रेव्हरंड जी एच पठारे पाळक साहेब पुढे येतील प्रभूचा आशीर्वाद देतील आणि या रात्री ईश्वरा हे गीत गाऊन आजचं मनन आपण थांबूया हे आमच्या स्वर्गातील पित्या तुझे नाव पवित्र मानिले तुझे राज्य येऊ जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो आमची रोजची भाकर आज तो आम्हास दे आणि जसे आम्ही आमच्या ऋणास दून चोरितो तसेच तो आमचे ऋणे आम्हास सोड आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस तर आम्हा सर्व वाईटापासून सोडील कारण की राज्य सामर्थ्याने गौरव हे सर्व काळ तुझीच आहे आणि आता आपल्या तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा देवबाप्पाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची गोड संगती या मननामध्ये जोडले गेलेला सर्व प्रभूच्या दासांबरोबर आमच्या एस ए चर्च आणि एस एम ट्रस्टच्या सेवाकार्याबरोबर देवाची मंडळी आणि इस्रायल राष्ट्र याबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो आमेन
सर्वांना सलाम.